नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी इंग्रजी विषयाच्या घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपण ऑलरेडी अपलोड केलेल्या होत्या. आज आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेच्या उत्तरांची माहिती अभ्यासायची आहे. त्याचबरोबर इंग्रजीचा पेपर कसा सोडवायचा याविषयीची माहिती देखील यातून तुम्हाला मिळणार आहे. चला तर सुरू करूयात इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिकेची माहिती. त्यापूर्वी मित्रांनो, आपण अर्थशास्त्र, मराठी, चिटणीसांची कार्यपद्धती, भूगोल यांसारख्या विषयांच्या उत्तरपत्रिकांची देखील माहिती अपलोड केलेली आहेत. त्याही व्हिडिओ आपण अभ्यासावेत, जेणेकरून कशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या याची माहिती आपल्याला या व्हिडिओंद्वारे मिळू शकते. चला तर आज इंग्रजी विषयाची आपण उत्तरपत्रिका अभ्यासत आहोत. सुरुवातीला आपण जे उत्तरं लिहितो किंवा उत्तरपत्रिकेमध्ये ज्या पद्धतीने उत्तरं लिहितो त्यासाठी अशा पद्धतीने रेषा मारून घेतल्या जातात. तर ह्या रेषा कशा मारायच्या याविषयीची देखील माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेच. अशा दोन रेषा आपण मारल्या तरी त्या सफिशियंट होतात. यानंतर क्वेश्चन 1 आपण सोडवायला घेतला तर तो ह्या ठिकाणी लिहिला जाणार आहे, आणि नंतर मग त्यामध्ये असलेले उपप्रश्न जसा A1 त्याच्यातला सोडवायला घेतला आहे. A1मध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंगवरती आधारित असलेला क्वेश्चन होता. ट्रू ऑर फॉल्स दिलेल्या पॅरेग्राफमधून ट्रू ऑर फॉल्स आपल्याला ओळखायचे होते. यामध्ये आपल्याला 4 सेंटेन्स दिले. पहिले सेंटेन्स या ठिकाणी ट्रू होतं ते आपण असं लिहू शकतो. सेकंड देखील विधान ट्रू आहे. तिसरं ट्रू आहे. आणि 4 नंबरचं जे सेंटेन्स होतं ते फॉल्स होतं. तर फक्त अशी आन्सर लिहिली तरी आपण चालू शकतात. आणि हा पहिला A1 जो सेट होता तो कम्प्लीट झाल्यानंतर अशा पद्धतीने दोन रेषा मारायच्या आहे. नंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन सोडवायला घ्यायचा आहे. क्वेश्चन A2 ॲक्टिव्हिटी नंबर सेकंड आहे. A2 म्हणजे तर ही ॲक्टिव्हिटी होती कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलच्या संदर्भामध्ये, आणि त्याही संदर्भात आपल्याला 3-4 मुद्दे आपल्याला विचारलेले होते. तर ते अशा पद्धतीने आपण लिहू शकतो किंवा त्याचे पहिल्या घटकांसारखे 1-2 क्रमांक देऊन देखील आपल्याला सोडवता येतील. हा क्वेश्चन कम्प्लीट झाल्यावरती पुन्हा आपण अशा पद्धतीनं रेषा मारायच्या आहेत. नंतर नेक्स्ट पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे त्याकडे जायचं आहे. यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 3 ही डिपेंड होती अनालिसिसच्या संदर्भामध्ये. एक टेबल दिला होता आणि टेबलमध्ये आपल्याला माहिती कम्प्लीट करायची होती. लीगल ऑफेन्स आणि मॉरल ऑफेन्सच्या संदर्भामध्ये होती. तर अशा पद्धतीने आपण ती देखील ॲक्टिव्हिटी टेबल तयार करून त्यामध्ये अशा पद्धतीची माहिती कम्प्लीट करून ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करणार आहोत. व्हायलन्स, रूड बिहेवियर आणि शेवटचं होतं आणि हा टेबल कम्प्लीट झाल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने दोन रेषा मारणार आहोत. आणि नंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A4 जी आहे ती सोडवायला घेणार आहोत. पर्सनल रिस्पॉन्सच्या संदर्भामध्ये असलेली होती. एखादी व्यक्ती तुमच्याशी रूढपणे वागलेली आहे असा जो इन्सिडन्स तुमच्यासोबत घडलेला आहे त्या संदर्भातली माहिती लिहा अशी एक क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिलेला होता. तो देखील क्वेश्चन आपण अशा पद्धतीने या ठिकाणी लिहायचा होता. मी एक सेंटेन्स या ठिकाणी इन्सिडन्स घेतलेला आहे. 1 पर्सन हू ट्रीट मी रूडली इज अवर नेबर. नेबर जो आहे तोच अशा पद्धतीने रूडली वागतो आहे. ही इज अबाउट 16 इयर ओल्ड अँड लिव ऑल बाय हिमसेल्फ. आणि एकटाच राहतो आहे. ही ऑब्जेक्ट टू अस प्लेईंग बॅडमिंटन ऑर इवन सायकलिंग इन द ट्री. तो रस्त्यावरती किंवा त्यांच्या आजूबाजूला ती सायकलिंग आणि बॅडमिंटन खेळायला विरोध करतो आणि नेहमी वाद घालत असतो. इट इज इम्पॉसिबल फॉर त्याच्याबरोबर वाद घालायला आणि हे करण्यासाठी या ठिकाणी शक्य नाही. बिकॉज ही इज ऑलवेज नाव टू समथिंग ऑर द अदर. ते काय दुसऱ्याला बोलून देत नाही अशा पद्धतीचा व्यक्ती आहे आणि त्यामुळे तो आम्ही इतरांशी देखील असंच रोडली वागत असतो. अशा पद्धतीची एका व्यक्तीची माहिती या ठिकाणी आपण लिहिलेली आहे. आणि नंतर
नेक्स्ट पुढची ॲक्टिव्हिटी सोडायला घेतली. ॲक्टिव्हिटी ए 5 आहे, 5 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे, ती होती लँग्वेज स्टडीच्या संदर्भामध्ये. त्यामध्ये आपल्याला काही क्वेश्चन हे ग्रामरवरती डिपेंड असलेले क्वेश्चन विचारलेले होते. क्वेश्चन लिटरेचर क्वेश्चन तयार करायला सांगितलं होता, तो क्वेश्चन आपण तयार केला आहे. हा क्वेश्चन कंप्लीट झाल्यानंतर एक रेस मारलेली आहे आणि नेक्स्ट दुसरा क्वेश्चन आपण सोडवायला घेतलेला आहे. दुसरा आहे अनलेसच्या संदर्भामध्ये असलेलं विधान होतं हे, तर अनलेसचं वाक्य देखील आपण ह्या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. अनलेस वापरल्यानंतर ज्या वाक्यात आपण अनलेस वापरतो त्या वाक्यातलं इफ आणि नॉट ह्या दोन गोष्टी काढाव्या लागतात. अनलेसचा अर्थ इफ नॉट आहे, परंतु ह्या वाक्यामध्ये फक्त इफ आलेलं होतं, नॉट नव्हतं. मग अशा वेळेस अनलेस वापरताना जर वाक्यात नॉट नसेल आधीच्या, तर ह्या वाक्यात वापरावं लागतं. म्हणून मी तुम्हाला हायलाईट करून या दोन गोष्टी दाखवल्या. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील परीक्षेमध्ये मेन उत्तरांवरती हायलाईट करू शकता. यानंतर ए 6 आहे, ए 6 म्हणजे ॲक्टिव्हिटी 6 व्होकॅब्युलरीच्या संदर्भामध्ये होती, ज्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेले होते. कॉर्टसी, डिस्कॉर्टसीली, इलिगल, लीगल, नॉन व्हायलन्स, व्हायलन्स आणि चौथा होता ॲन्सर क्वेश्चन. या ठिकाणी हा क्वेश्चन कंप्लीट झाला की पुन्हा दोन रेषा द्यायच्या आहेत आणि नंतर आपण पुढच्या क्वेश्चनना सुरुवात करणार आहोत. ॲक्टिव्हिटी बी आहे, सेकंड नंबरची, एरर स्पॉट द एरर आहे. ह्याच्यामधला एरर आपल्याला स्पॉट करून तो काढून वाक्य क्रिएट करायला सांगितलं जातं. आदिती इज मोर शॉर्टर दॅन शिवप्रीत असं वाक्य होतं. मोर पण वाक्यात होतं आणि शॉर्टर पण होतं. ॲक्च्युली हे जे वाक्य आहे त्यामध्ये डिग्रीचे वाक्य आहे. डिग्रीमध्ये विशेषणाला ER प्रत्यय लावला जातो. जर ER प्रत्यय लागत नसेल तर विशेषणापूर्वी मोर वापरलं जातं. या ठिकाणी विशेषणाला शॉर्ट जे आहे त्याला शॉर्टर बनवलेलं आहे, ER प्रत्यय लागलेला आहे, त्याच्या आधी मोर चालणार नाही म्हणून आपण मोर काढलेलं होतं. ह्यानंतर नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन पोएट्रीवरती आधारित होता. फील द कर फॉलोइंग कॉलम्स, कॉलम आपल्याला कंप्लीट करायला सांगितले होते. तर यामध्ये देखील अशा पद्धतीने टाईम ऑफ द डे, टाईप ऑफ अग्रीमेंट, कलर ऑफ अर्ग्युमेंट आणि फॉर हुम अशा पद्धतीचा एक कॉलम दिलेले आहेत आणि त्यामध्ये काही पार्ट दिलेले नव्हते, ते आपल्याला कंप्लीट करायचे होते. तर ते अशा पद्धतीने देखील आपण कंप्लीट करू शकत होतो किंवा करायचे होते. हे मी ह्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला दाखवलेलं आहे, त्यानंतर तुम्ही पाहून घेऊ शकता. ओके, यानंतर हा कॉलम कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा आपण अशा पद्धतीच्या रेषा मारणार आहोत आणि ॲक्टिव्हिटी सेकंड ह्या ठिकाणी आपण घेणार आहोत. ॲक्टिव्हिटी सेकंड द चाइल्ड मून लाईटच्या संदर्भामध्ये आपल्याला वाक्य कंप्लीट करायला सांगितलं होतं, ते वाक्य देखील अशा पद्धतीने आपण कंप्लीट करून ही ॲक्टिव्हिटी सेकंड कंप्लीट करणार आहोत. यानंतर नेक्स्ट सेकंड थर्ड ॲक्टिव्हिटी आहे रायमिंग. वर्ड आपल्याला शोधायला सांगितलेले फर्स्ट रांजामध्ये असलेले. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 4, ही ॲक्टिव्हिटी 4 होती इम्पॉर्टन्स ऑफ क्लॉजच्या संदर्भामध्ये असलेली. 4 लाईन आपल्याला सांगितल्या होत्या. तर क्लॉथचं इम्पॉर्टंट काय, कपड्यांचं महत्त्व काय, तर इम्पॉर्टंट ऑफ क्लॉथिंग इज टू प्रोटेक्ट, कवर, मेक अस फील अट्रॅक्टिव्ह अँड हेल्प अस टू मोर अराउंड इन कम्फर्ट. क्लॉथ ब्रिंग कॉन्फिडन्स अँड रिफ्लेक्ट द पर्सनॅलिटी ऑफ द पर्सन. अशा पद्धतीने आपण कपड्यांच्या संदर्भामधली 4 लाईन लिहायला सांगितल्या होत्या, त्या देखील आपण कंप्लीट केल्या. यानंतर क्वेश्चन 3,
एक स्पीच किंवा पॅरेग्राफ लिहायला सांगितलेलं होतं आपल्याला. फार्मरच्या संदर्भात होता, खूप इजी क्वेश्चन होता, फार्मरच्या संदर्भातली माहिती. आणि दुसरं टिट फॉर टॅटच्या संदर्भात एक आपल्याला पॅरेग्राफ किंवा स्पीच करता आलं असतं, तर फार्मरची माहिती तुम्ही लिहू शकला असतं. तर त्या संदर्भातली माहिती मी न लिहिता तुम्हाला टिट फॉर टॅटच्या संदर्भातला स्पीच किंवा पॅरेग्राफ लिहून दाखवत आहे. तर तुम्ही याचा उपयोग करू शकता. आणि फार्मरच्या संदर्भात तर आय थिंक तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं असणार आहे, हे एकदा पाहून घ्या. आणि उत्तर हे तुम्हाला ह्या ठिकाणी वापरता येऊ शकतं. हाच क्वेश्चन आपला ह्या ठिकाणी कंप्लीट झालेला नाही, ह्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने हा क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे. आणि हा क्वेश्चन कंप्लीट झाल्यानंतर अशा पद्धतीने दोन रेषा मारणार आहोत. आणि नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातो आहे. चौथा क्वेश्चन आहे, A1 ॲक्टिव्हिटी 1 आहे त्याच्यामध्ये असलेली पेअर मॅचिंगची ॲक्टिव्हिटी. ए आणि बी दोन पेअर दिलेल्या होत्या, त्याची आपण मॅचिंग करतो आहे. डायरेक्ट मॅचिंग करून आन्सर आपण अशा पद्धतीने परीक्षेमध्ये लिहित असतो. तुम्ही डायरेक्ट आन्सर दिलेले, क्वेश्चन वगैरे लिहिलेले नाही, त्यामुळे अशा पद्धतीनेच आन्सर लिहून आपण दोन रेषा मारून ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करणार. त्यानंतर ॲक्टिव्हिटी सेकंड अ शॉर्ट नोट ऑन रिअलिस्टिक नॉवेलच्या संदर्भात होती, ते देखील आपण अशा पद्धतीने शॉर्ट नोट ह्या ठिकाणी तयार केलेली आहे. इट इज अ फॅक्शन दॅट गिव द इफेक्ट ऑफ रिअलिझम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नॉवेल अँड मॅनर. इट कॅन बी कॅरेक्टराइज्ड बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स विथ मिक्स मूव्हीज दॅट द मोटिव्स दॅट द रूटेड इन द सोशियल क्लास. द कॅरेक्टर इन द टाईप ऑफ नॉवेल इंटरॅक्टेड विथ अदर कॅरेक्टर अँड. अशा पद्धतीने मित्रांनो, ही होती इंग्रजी विषयाची युनिट टेस्टच्या उत्तरांची माहिती. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पेपर लिहायचा आहे आणि व्यवस्थित सिस्टमॅटिक पद्धतीने हा पेपर तुम्ही कंप्लीट करायचा आहे. एकदा दोनदा व्यवस्थित पाहून घ्या कशा पद्धतीची उत्तरं कुठं कशी लिहिलेली असतात, त्याचा उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना करता येऊ शकतो. याहीपेक्षा काही विद्यार्थी बेस्ट पद्धतीने लिहू शकत असतील, लिहित असतील तर त्यांनी बदल करण्याची गरज नाही. पण बरेचसे विद्यार्थी असे रॅन्डमली कशा पद्धतीने उत्तर लिहितात, तर त्यासाठी एक मार्गदर्शन म्हणून आपण ही प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी तयार केलेली आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर विषयांच्या संदर्भातील घटकांची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.